लक्षात असू द्या माझ्या तरुण मित्रांनो, महान त्यागाने महान कार्य होऊ शकतात. जन्माला जर आले आहे तर काहीतरी चांगलं करून तुमची खून या जगात सोडून जा, नाहीतर वृक्षावर तुमच्यात काय फरक. शेवटी तेही जन्माला येतात, जिंजतात, नष्ट होतात. तशी गात करू नका. मी डॉक्टर बाबासाहेब कुमावत 29 वर्षापासून व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करत आहे. काम करीत असताना बरेच अनुभव आलेला आहे. बहुतेक पेशंट जे काही येतात, मनुष्य व्यसनाधीन कसा होतो, अंमली पदार्थाचे परिणाम हे आंतरिक व सद्गतीने होतात. जर एखाद्या व्यक्तीने अंमली पदार्थ हे आजारावर औषध म्हणून किंवा मजा म्हणून घेतले तर तो त्याच्यात मोहात पडतो आणि हळूहळू व्यसनाधीन